कर्नाटक राज्यातील बंगळूरू शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांचा छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड व लिंगायत समाज बांधवांनी एकत्र येऊन बंगळूरू शहरात झालेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या झालेल्या विटंबनाची जाहीरपणे निषेध करीत आहेत. समस्त भारत देशाची आन बान शान असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने भारत देशातील सर्व समाज धर्म जातपात विसरून एकत्र येत असतात. ज्यांनी आपल्या देशात एक आदर्श स्वराज्याचा लढा उभा केला, तसेच बहुजनांसाठी आदर्श निर्माण करून सर्व धर्म समभावाची संकल्पना राबवून सर्व धर्मीयांची साखळी निर्माण करून परकीयांना सळो की पळो करून एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या विचारांचा व कार्याचा व त्यांनी दिलेला लढा सर्व समाज मान्य होता. त्यांनी महादेवाचे मंदिर बांधले, तसेच मस्जिदही बांधले, तसेच शूद्र अतिशूद्र मुसलमानांना व बहुजनांना बरोबर घेऊन एक समानता या देशामध्ये असल्याचे दाखवून दिले. त्यांच्या विचाराने कर्नाटक राज्यातच नव्हे तर देशातील सर्व राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळे प्रतिमा आहेत. त्यांचा आदर देशातील सर्व राज्यात होत असतो. अत्यकृत्य करून त्यांनी समाजामध्ये एक आगदंब उसळण्याचा प्रयत्न केला, परंतु आपल्या महाराष्ट्रातील समस्त महाराष्ट्रीय बांधव कर्नाटकातील कर्नाटक बांधव यांनी या घटनेचा निषेध करून त्यांचा जे काही मनसुबा होता ते उद्ध्वस्त केलेला आहे. आज जर आपण कर्नाटकाचा विचार केला तर शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराजांनी किंवा शहाजीराजांनी तिथे 37 वर्ष आपले सेनापती पद घेऊन आपले अनेक मावळे तिथे घेऊन त्यांनी तिथं बंगळुरूमध्ये त्यांचा एक फलटन तयार केली होती. आणि बंगळुरू शहर हे बसवण्यात शहाजीराजांचा पूर्ण पाठ आहे. आज ते बंगळुरू शहर आपल्या या देशामध्ये जगामध्ये नावाजलेलं आहे, परंतु त्याचं मेन उपस्थान किंवा तिथला वसवण्याचा पूर्ण श्रेय हे शहाजीराजांना जातो. बंगळुरू शहरात शहाजीराजेंनी सेनापती म्हणून 37 वर्षे कार्यभार सांभाळला. आजचे बंगळुरू शहर वसवण्यात शहाजीराजांचे मोठे योगदान आहे. बंगळुरू शहरात काही समाजकंटकांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर शाही फेकण्याचा प्रकार केला, तो अतिशय निंदनीय आहे. तसेच तेथील मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनाही ही घटना महत्वाची वाटली नाही. म्हणजे बसवराज बोम्मई यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी किंवा त्यांचा इतिहास ज्ञात नाही. बसवराज बोम्मई हे राजकीय प्रेरित हेतूने हे वक्तव्य केले आहे. त्यांचाही निषेध छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड व लिंगायत समाज बांधव करीत आहेत. बंगळुरू शहरात जी घटना घडली आहे त्यातील सहभागी असलेले समाजकंटक शांतता भंग करणारे अशांवर येथील राज्य शासनाने कडक कारवाई करावी. समाजकंटकांना जात धर्म मानवता नसते, अशा घटना घडू नये याची दखल गंभीरपणे घ्यावी. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय बहुजन समाजवादी विचाराचे असताना आपल्या सर्व समाजाचे बांधव भारतीय आहेत याचा बोध घ्यावा. कोणी समाजात कोणत्याही समाजाविषयी अपशब्द वापरत असेल तर शासन प्रशासनाने त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कडक कारवाई करावी, अशी छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड व लिंगायत समाज बांधव नम्र विनंती करीत आहेत.